हेलो। हाँ हेलो, अमोल देसाई का बोलतो। सर नमस्कार, मी हनीमना मधून बोलतोय, आनंद गजबार। नमस्कार, सर मी बोला। म्हणजे ते व्हॉट्सअपला मी निस्वार्थ सेवा हे वाचलं ते, हाँ हाँ बोला ना। त्यासाठी मी इच्छुक आहे सर। म्हणजे आमच्या गावात हनीमना मध्ये पण अशी गैरसोय भरपूर होत आहे ओके, लोकांची, तुम्ही काय करताय? आणि त्या तुम्ही काय करताय? मी घरीच असतो, म्हणजे मी आहे ऍक्च्युली जॉबला युएसला, पण आता ओके। सध्या अरे मागच्या लॉकडाऊन पासून आहे ना मी घरीच आहे। ओके ओके ओके। मागच्या मार्च पासून मी घरीच आहे, म्हणजे लॉकडाऊन मुळे आमची कंपनी थोडी म्हणजे स्टॉप केलेली आहे। क्रूज लाईन वरती आहे मी, ओके ओके। त्यामुळे सगळं बंद आहे, सगळे सेलिब्रिटी क्रूज तर गावीच आहे आता सध्या। त्यासाठी ओके। ते मला ऍड आली होती आमच्या ग्रुप वरती एका, मी वाचलं आणि मग त्या नंबर मी आधी केलेला सारथी फाउंडेशन मध्ये, त्या नंबर आहे ना अथर्व शिंत्रे, त्यांना केलेला मी फोन, तर ते बोलले की तुम्हाला करा फोन। हो हो त्यांना गाडी घेऊन बाहेर पाठवलंय, ते हा घरात ठेवून गेलेत मोबाईल, जरा पेशंटांना इथून तिथे पोहोचव, तिथून तिथे पोहोचव चाललंय त्यांचं। तर मी तुमचं तुमचं नाव अच्छा, कसं? मी नंबर सेव्ह करतो, आनंद आनंद गजबार। आनंद गजबार, चालेल। मी हो सेव्ह करतो। आणि प्रमुखांचे आमचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअपचा, जे मेन मेन त्या त्या अच्छा भागातल्या, तर हनीमनाळ भागातलं ते तुम्हाला ऍड करतो। तुमच्या आसपास जी अच्छा गावं असतील किंवा त्या भागात जर काही मदत लागली, तुम्हाला काय मदत लागली तर तुम्ही आम्हाला सांगा, आमच्याकडून तिथे काय पोहोचवायची असेल मदत तर आम्ही तुम्हाला कोऑर्डिनेट करायला सांगू। चालेल चालेल, कारण आता मी म्हणजे मी हे पाऊल का उचलतोय सर, की आता सध्या म्हणजे 4 दिवस झाले माझे वडील सुद्धा एक्सपायर झाले कोविड मध्ये, अरे रे रे, तर त्या ह्याच्यामध्ये मी खूप म्हणजे सहन केलंय की नाही, कोण मदतीला येत नाही, खरोखर येत नाहीत कोणी मदतीला। आणि मला फुल एक्सपिरियन्स आहे, मी आता मी पूर्ण 8 दिवस आहे ना माझ्या वडिलांसोबत होतो आतमध्ये, मी 100 बेडला आपलं 100 उपजिल्हा रुग्णालय आहे ना 100 तिकडे होतो मी पूर्ण वडिलांसोबत 8 दिवस पूर्णपणे आत होतो, टोटली आत होतो त्यांच्या सोबत, त्यांच्या साईडच्या बेडवरती झोपायचो। त्यामुळे मला एवढा एक्सपिरियन्स आहे ना की म्हणजे करोना काय असा लगेच नाही होत, हे मात्र 101% मी सांगू शकतो, लगेच नाही होत करोना। तुम्ही जर तुमची सेफ्टी वापरली ना तर तुमच्या जवळ करोना येत सुद्धा नाही, हे मी चॅलेंज देऊन सांगू शकतो। तर मी 8 दिवस माझ्या वडिलांच्या साईडला झोपून काढले 8 दिवस, त्यामुळे मला म्हणजे मला ती भीतीच नाही आहे करोना, म्हणजे ही भीतीच माझ्या माझ्या मनातूनच उत्तर गेली ती भीती। हो, काळजी घेतल्यानंतर काय होत नाही, पण ते लोकांनी जे एवढं ती भीती घालून ठेवले ना स्वतःची, हा ते स्वतःची प्रिकॉशन केली ना व्यवस्थित, सेफ्टी केली ना तर काय नाही होत। हेच त्यासाठी मी इच्छुक आहे सर, त्यासाठी मी माझ्या जर माझ्याकडून काय म्हणजे हेल्प लागत असेल तर मी म्हणजे पैसे डायरेक्ट बोलतो, पैसे वगैरे खर्च करायला लागत असतील तर मी म्हणजे माझ्याकडून जर होत असेल तर मी करेन तिथे, नो प्रॉब्लेम। माझ्या नक्की 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 करूया। आणि जर इतर म्हणजे कुठली मोठी अमाऊंट वगैरे असं काय असेल तर मग मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन। चालेल चालेल, काहीच नाही आपल्याला सध्या ना दोन गोष्टी, म्हणजे 101% देऊ शकतो माझा, पूर्णपणे मी देऊ शकतो। आणि मला दुसरं इतर कोणतंही काम नाहीये की म्हणजे बाबा आता मला दुसरं काम आहे असं काही नाही, मी कायम पूर्ण 24 hours मी फ्री असतो, काहीच टेन्शन नाही, कधी अपरात्री कधी किती कधीही कॉल होती काय प्रॉब्लेम। नक्की नक्की करू आपण मिळून सगळे। आणि आपल्याला पैसा किंवा हे नाहीच आहे, म्हणजे आता मी आता एवढं वर्षभर करतोय ना, काय पेशंटना दोन गोष्टी बोलल्या ना प्रॉपर फोन करून, कितीतरी पेशंट मी फक्त ते फोन करायचं म्हणून करतोय त्यांना, त्यांना पण ते खूप त्या ऑक्सिजन लेवल लगेच 10-20 point वाढत असेल त्यांच्या बोलण्यात जाणार। तेच तर मेन आहे, त्यांना धीर दिला ना, त्यांच्याशी बोलले ना दोन शब्द की ऑटोमॅटिक त्यांचा ऑक्सिजन लेवल वाढतोय। आता मी माझ्या वडिलांसोबत मी काढले हॉस्पिटलमध्ये 8 दिवस, मी जर नसायचो ना समोर तर वडिलांचा लगेच त्यांना त्रास व्हायला चालू व्हायचा, परत म्हणजे एकदम त्यांचं हे हाय व्हायला लागायचं की हा हा समोर नाही, आणि मी जर समोर गेलो हा मी आहे ते समोर असं म्हटलं की ते शांत व्हायचे एकदम। त्यामुळे मला मॅक्झिमम आपण तेच प्रयत्न करतोय। आणि खेडेगावात भरपूर तो प्रॉब्लेम आहे की आता गडिंगला जातो, तुम्हाला समजा कोण पेशंट असेल तर गडिंगला जास्त यायला पाहिजे, तरी कोरोनाच्या याच्यात कसं झालं, एसट्या बंद आहेत, वडाप बंद आहेत, प्रायव्हेट गाड्यांमध्ये कारमध्ये कोण घेत नाही, दुसरं येत नाहीत, बरोबर कोण येत नाहीत, आपल्याकडे कोण येत नाहीत, म्हटलं ना असं जायचं पॉझिटिव्ह पेशंट आहे घेऊन जायचंय, नाही म्हणून सांगतात सर, सरळ नाही म्हणून सांगतात। मग तेच आपण थोडस सेन्सिटिव्ह असे मुलं, आपली टीम सगळी अशीच आहे की बाबा तुम्ही खरोखर काहीतरी करायची इच्छा आहे तरच या, नाही तर
काय केलं, पोस्ट टाकले किंवा हे असं असेल तर नको सांगतोय मी सरळ. बरोबर बरोबर आहे. आणि मग ते खूप चांगलं त्याच्यात हे होते, कारण बरेच आता समजा तुम्ही परदेशातच असता, किंवा मी आता मी आहे म्हणून घरच्यांसोबत आहे, मी नसतो तर माझ्या घरच्यांना कोणी नेलं असतं दवाखान्याला. तसेच आता काही मिलिटरी मेन लोक आहेत किंवा काही बाहेर कामाला असणाऱ्यांचे आई वडील गावात आहेत ग्रामीण, त्यांना 4-5 किलोमीटर चालत जावं लागतं आता त्या उन्हातून त्याच्यातून. म्हणजे आजार आहे म्हणून दवाखान्याला तुम्ही चालत जा आणि तिथे जाऊन बेशुद्ध पडा, किंवा तिथे जाऊन ट्रीटमेंट करून घरी जाताना परत चालत, म्हणजे घरी गेल्यानंतर परत तुम्ही आजारी. असं एवढी वाईट अवस्था आहे. ती आपण मुलांची अशी चेन बनवली आहे, जे 2-व्हीलर वरून घेऊन जातील त्यांना औषध पाणी करतील, परत आणून सोडतील, किंवा न्यायची गरज नसेल तर त्यांना फक्त गोळ्या औषध आणून देतील. असं चांगलं चाललंय काम करू आपण छान. तुमचा नंबर मी ऍड करतो, परत एकदा नाव सांगा मी विसरलो. आनंद गजबर. आनंद गजबर. ओके थँक्यू. ओके सर. थँक्यू. थँक्यू. बाय.